डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद 3 दिवस चालणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाच्या वतीनं अल्जेब्रा, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स अँड ॲप्लिकेशन यावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. ही परिषद 3 दिवस चालणार असून या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर इफिम झेलमॅनो हे होते. तर या परिषदेला मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, जळगाव अशा अनेक विद्यापीठांमधून 125 लोकांनी सहभाग नोंदवला असल्याचंही गणित विभाग प्रमुख मीनाक्षी वासडीकर यांनी सांगितलं. या परिषदेला अनेक देशातून मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. विद्यापीठाच्या गणित विभागाने 3 दिवसांचं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे 9, 10, 11 डिसेंबर या काळात. आणि त्यासाठी फील्ड्स मेडलिस्ट प्रोफेसर इफिम झेलमॅनो फ्रॉम USA हे आलेले आहेत मुख्यत्वे करून. आणि त्यांच्यासोबत SK जैन हे पण USAहून आलेले आहेत. घेण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या विभागात म्हणजे आत्तापर्यंत फील्ड्स मेडलिस्ट या विद्यापीठातच कोणी आलेले नव्हते. आत्ता पहिल्यांदा म्हणजे विद्यापीठाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा मराठवाड्यात कोणीतरी फील्ड्स मेडलिस्ट येत आहेत. तर नुसतं येऊन त्यांनी लेक्चर देण्यापेक्षा आपण एक कॉन्फरन्स आयोजित करूया आणि या व्याख्यानाचा लाभ सगळ्यांना घेता येईल यासाठी आम्ही एक ही परिषद आयोजित केली आहे. आणि त्यानुसार आम्ही जवळजवळ फेब्रुवारीपासून या कामाला लागलो आहेत, कारण फेब्रुवारीत त्यांची व्हिजिट इथे होणार आहे असं आम्हाला. तिथं एक अजित इकबाल सिंग म्हणून प्राध्यापिका आहेत, त्या इन्सा सिनियर सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी ही पूर्ण म्हणजे त्यांची व्हिजिट ऑर्गनाईज केलेली आहे. 1,625 जवळजवळ लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि हे स्पीकर्स इन्व्हायटेड स्पीकर्स जे आहेत ते 15 आहेत आलेले आणि 11 याच्यात भारतातलेच आहेत पण अग्रगण्य संस्था जसं की IIT, IIC, TIFR इथून आलेले आहेत.